हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। आज आपण करणार आहोत पनीर मोमोज। त्यासाठी आपल्याला लागणार आहे पनीर खिसलेलं एक वाटी, कोबी बारीक चिरलेली एक वाटी, ढबू मिरची एक घेतलेली आहे मी, काळी मिरी पावडर पाव चमचा, आलं, लसूण 3 पाकळ्या आणि बारीक चिरलेली मिरची। पहिल्यांदा मी मैदा घेतलेला आहे, अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे। त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि त्याच्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। हे आता पीठ आपल्याला घट्ट असं मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे। ते आपण 15 मिनटं ठेवून देणार आहोत मळून। अशी या पद्धतीने घट्ट असं गोळा बनवून ठेवायचा आहे। वरून थोडंसं तेल लावून झाकण लावून 15 मिनटं आपण ठेवून टाकूया। आता आपल्याला आतमधलं स्टफिंग करायचं आहे मोमोजच्या। 2-3 चमचे तेल, त्याच्यामध्ये मी आलं आणि लसूण बारीक खिसलेलं टाकलेलं आहे। जास्त गोल्डन ब्राऊन करायचं नाही, लगेच त्याच्यामध्ये बारीक चिरलेल्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत। सिमला मिरची बारीक चिरलेली, कोबी बारीक चिरलेली एक वाटी, तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त भाज्या करू शकताय। याच्यामध्ये तुम्ही गाजर पण घालू शकता बारीक चिरून। या पद्धतीने मोठ्या गॅसवर सगळं फ्राय करत राहायचं आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला पनीर, खिसलेलं पनीर एक वाटी टाकून द्यायचं आहे। आता हे चांगलं मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ, काळी मिरी पावडर टाकून मिक्स करून घेऊया। जास्त शिजवायचं नाही मिश्रण, लगेच गॅस बंद करून ठेवायचं, थंड करत ठेवायचं। आता मी वरची पारी लाटून घेते आहे। या पद्धतीने पातळ अशी, बघू शकते पातळ अशी पारी लाटून घेतलेली आहे। जसं आपण मोदकाला स्टफिंग भरतो त्या पद्धतीने भरून अशा पद्धतीने आपण हे मोमोज करून घ्यायचे आहे। तुम्ही वेगवेगळ्या शेपमध्ये करू शकताय। मी असा मोदकाचा शेप केलेला आहे, बघू शकते आपण मस्त असं आपल्या मोमोजचा शेप तयार झालेला आहे। आधी ह्या पद्धतीने मी मोमोज करून घेतलेले आहे। मोदक जसे आपण उकडतो तसे मी पाणी ठेवून वरती चाळणीमध्ये 15 मिनटं उकडायला ठेवणार आहे मोमोज। 15 मिनटांनी बघूयात, मस्त मस्त असे मोमोज आपले तयार आहेत। बघू शकते मस्त असं त्याला ग्लेज झालेला आहे। आपण सर्विंग डिशमध्ये काढून घेऊयात मोमोज। पनीर मोमोज रेडी। आता ते आपण शेजवान चटणीबरोबर सर्व करूया। शेजवान चटणीच्या रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। थँक्यू।